नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत हायटस हरनियाबद्दल हायटस हर्निया म्हणजे काय हायटस हरण्याचं ऑपरेशन कधी करावं आणि कधी हायटस हरण्याच्या ऑपरेशनची आवश्यकता नसते या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात छाती आणि पोट ह्याच्यामध्ये हा एक मसलचा पडदा असतो ज्याला आपण डायफ्राम म्हणतो आणि या डायफ्रॅममुळे छातीचा भाग वेगळा असतो ज्याच्यात फुफ्फुसं आणि हृदय असतं आणि पोटाचा भाग हा वेगळा होतो ज्याच्यात आतड्या यकृत वगैरे वगैरे इतर अव्यय असतात आणि ह्या डायफ्राममधनं काही महत्त्वाच्या गोष्टी छातीत तर पोटाकडे जातात उदाहरणार्थ मुख्य रक्तवाहिन्या आणि अन्न पोटाकडे जाते हायटस बद्दल माहिती घ्यायच्या आधी आपण हे पाहूया की नेमकं हर्निया म्हणजे काय हे आपलं पोट आहे जी एक पोकळी असते ज्याला चारी बाजूने एक अस्तरसारखं मेम्ब्रेन ज्याला आपण पेरेटोनियम म्हणतो ते असतं त्यामुळे पोटातले जे अव्यय आहेत लिव्हर जठर आतडं हे पोटातल्या पोकळीत राहतात पण कधीकधी काय होतं आतडं हे पोटातनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करतं आणि सोबत त्या अस्तराला देखील स्वतःबरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतं या स्थितीला हरण्या म्हणतात जसं आपण जांगेत हरण्या असतो जसा बेंबीचा हरण्या असतो ज्याला आपण अंबिलिकल हरण्या म्हणतो पण लक्षात घ्या त्या आतड्यावर कातडं असतं त्यामुळे हे बाहेर आलेलं आतडं आपल्याला कातड्याखाली लागतं पण हायटस हरण्या हा पोटातनं छातीकडे जातो त्यामुळे तो आपल्याला हाताला लागू शकत नाही आता आपण बघूया की हायटस हरनिया म्हणजे नक्की काय एक नंबर दाखवतोय तुम्हाला ही नळी जी अन्न नलिका आहे जी छातीतनं प्रवास करून पोटात जाऊन जठराला मिळते पण अन्नलिका पोटात जाण्याच्या वेळी त्याला ह्या डायफ्रॅममधल्या एका छिद्रातनं प्रवास करावा हो लागतो या छिद्राचं नाव असतं हायटस त्यामुळे या हायटसमधनं जर का पोट बाहेर आलं छातीच्या बाजूला तर त्याला आपण हायटस हर्निया म्हणतो आणि ह्या चित्रात मी नेमकं तेच दाखवलं आहे अन्नरिका आहे जठर आहे आणि इथे बघा जठर आणि अन्ननलिका ह्या दोघांचा मेळ हा पोटात होत आहे छातीत नव्हे ही सर्वसाधारण नॉर्मल परिस्थिती आहे पण काही लोकांमध्ये काय होतं ही डायफ्रॅमची जे स्नायू असतात जी मसल असती या डायफ्रॅमची ती अशक्त होती त्यामुळे हे हायटस जे छिद्र ज्याच्यातनं अन्न नरिका पोटात जात आहे हे छिद्र मोठं होतं हे छिद्र मोठं झाल्यामुळे जठर हे छातीकडे जाण्याचा प्रयत्न करतं आणि पोटातल्या जठराचा काही भाग हा छातीत शिरतो ह्याला म्हणतात हायटस हर्निया ह्या चित्रात जो हरनिया दिसतोय त्याला आपण स्लायडिंग हायटस हर्निया म्हणतो म्हणजे तो जठराचा भाग वर ओढला जातोय अन्ननलिकेच्या रेषेत ह्या चित्रात जो आपण बघतोय त्याला पॅरा इसोफेजल हर्निया म्हणतो म्हणजे जठराचा भाग हा छातीत तर गेला आहे ह्या हायटसमधून पण तो अन्ननलिकेच्या रेषेत नाही अन्ननलिकेच्या शेदारनं गेला आहे आता ह्याच्यातला फरक करणं गरजेचं आहे कारण ह्यांची ट्रीटमेंट दोघांची थोडीशी वेगळी आहे तर आता बघूया की हायटस हरण्याच्या रुग्णाच्या काय काय तक्रारी असतात छातीच्या मध्यभागी जळजळ करणे छातीच्या मध्यभागी दुखणे हा ॲसिडिटीचा त्रास असतो आणि या अँटॅसिड घेतल्याने कमी होतो तोंडात अन्नाचे गराळे येणे खोकला कारण हे जे तोंडात ॲसिड येतं तो ते कधी कधी झोपेत छातीत फुफ्फुसात देखील जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे रुग्णांना सकाळी उठल्यावर खोकल्याचा त्रास होतो अन्नाचा घास अडकणे किंवा अडकल्यासारखे वाटणे आणि तोंडात येणाऱ्या ॲसिडमुळे घशाला सूज येणे आणि दात आमणे आता मित्रांनो तुम्हाला मी हा टेबल दाखवणार आहे ज्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हायटस खरण्या किती सर्वसाधारण आजार आहे किती कॉमन आजार आहे तीस वर्षाचे जर का तुम्ही शंभर लोक घेतले तर चार लोकांना हायटसारणी असतो चाळीस वर्षाचे शंभर लोक घेतले तर दहा लोकांना हायटसारणी असतो पन्नास वर्षाचे शंभर लोक घेतले तर पंचावन्न टक्के लोकांना हायटासारणी असतो आणि साठ वर्षाचे जर का शंभर लोक घेतले तर सत्तर लोकांना म्हणजे सत्तर टक्के लोकांना हायटस हर्निया असतो तर हायटस हर्निया कोणात ऑपरेट करायचा आणि कोणात अजिबात करायचं नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण हा फार सर्वसाधारण फार कॉमन प्रॉब्लेम आहे मित्रांनो तुम्हाला आधी मी तक्रारी दाखवल्यात आता ह्या तक्रारी घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा डॉक्टर काय म्हणतील आता मला पाहायला पाहिजे तुमच्या पोटात नेमकं काय आहे सर्वसाधारणपणे ह्या तक्रारींकरता आपण एंडोस्कोपी नावाची एक तपासणी करतो एक दुर्बीण असती ही अशी तोंडातनं जठरापर्यंत जाते त्याच्या तोंडाला लाईट असतो जाता जाता अन्ननलिका पाहते जठर पाहते आणि हे सर्व आपल्याला इथे टी व्हीवर दिसतं आता आपण पाहूया हॅटस हरण्याच्या रुग्णाची एन्डोस्कोपी डावीकडचं जे चित्र आहे निरोगी रुग्णाची अन्नलिका आणि जठर याचं जंक्शन दाखवतंय हे नॉर्मल आहे आपण या चित्रात बघतोय की पिंक कलरचा भाग आहे तो अन्न भाग आहे हा खालचा भाग आहे हा जठराचा भाग आहे इथे एक तुम्हाला पोकळी दिसती आहे जी ह्या चित्रात नाही आहे हा हॅटस हरणी आहे आणि या हायटसहारण्यामुळे या जठरातला ॲसिड अन्न नरिकेला येऊन जखमा करत आहे या जखमा दिसत आहेत तुम्हाला तर हे आहे एक एक एका निरोगी माणसाचं एंडोस्कोपीचं चित्र आणि हे आहे एका हॅटस सारण्याच्या रुग्णाचं अन्ननरिकेच्या शेवटच्या भागाचं चित्र आता हायटसरण्या एन्डोस्कोपीनं अजून व्यवस्थित बघता येतो आता तुम्ही बघा हे अन्ननरिका आणि जठर याचं जंक्शन आहे ही दुर्बीण म्हणजे एन्डोस्कोप जठरात सोडलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या तोंडाला एक प्रकाश असतो आणि शिवाय एक लेन्स देखील असते आता ही जागा आपण एका निरोगी माणसात एन्डोस्कोपने बघत आहोत हे बघा कशी गच्चं बसली आहे एन्डोस्कोपच्या भावती तेच जर का आपण हायटसरण्याच्या रुग्णाचं पोट बघितलं तर आता हे बघा ही दुर्बिणी येते खरी पण ती एका पोकळीत दिसते आहे तुम्हाला आणि हा हायटसरणी आहे डायफ्राममधलं एवढं गच्चं असणारं भोक हे आता एवढं मोठं झालेलं आहे त्यामुळे तुमचं पोट हे छातीत सरकलं आहे हा छातीत सरकलेला भाग आहे पोटाचा आणि हे डायफ्रॉमधलं भोक आहे ज्याला हायटस म्हणतो आणि ह्या स्थितीला हायटस हरण्या म्हणतात अजून एक पद्धत आहे हायटस हरण्याचं निदान करायची रुग्णाला आपण बेरियम प्यायला देतो आणि मग त्याचे एक्सरे काढतो जे आपल्याला ह्या मॉनिटरवर दिसतात निरोगी रुग्ण आहे हा डावीकडचं चित्र लाल बाण तुम्हाला दाखवतो आहे जठर आणि अन्न अलिकेचं जंक्शन किंवा जॉईंट हे ह्या डायफ्रामच्या खाली आहे तुम्हाला मगच मी सांगितलं डायफ्राम हे पोट आणि छातीमधला एक मस्क्युलर पडदा आहे ज्याच्यातनं ह्या अन्न नरिकेला जठरापर्यंत पोचायला प्रवास करायला लागतो आणि या डायफ्रामच्या खाली हे जंक्शन आहे हे नॉर्मल आहे पण हे चित्र जे आहे बेरियमचं हे हायटस हरण्याच्या रुग्णाचं आहे हा निळा बाण तुम्हाला डायफ्राम दाखवतो आहे लाल बाण तुम्हाला अन्न नलिका का आणि जठर यातलं जंक्शन दाखवतोय आणि हे जंक्शन छातीत सरकलेलं आहे त्याचं कारण असं आहे की हा डायफ्रॉमधलं हे भोक मोठं झालेलं आहे हे हायटस मोठं झालेलं आहे त्यामुळे जठराचा काही भाग आता छातीत सरकलेला आहे याला स्लायडिंग हायटस हरनिया म्हणतात आता हायटस हरनिया होतो कशामुळे दोन मुख्य कारण आहेत वजन जास्त असणे आणि वाढतं वय मग आपण पाहिलेलं आहे जसं वय वाढतं तसं हायटस हरण्याचं प्रमाण वाढतं हायटस हरण्याच्या प्रत्येक रुग्णाला त्रास असेल असं नाही त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला हायटस हरण्यामुळे त्रास आहे तर तो किती प्रमाणात आहे आणि काय तो इतक्या प्रमाणात आहे की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे आणि ऑपरेशनच्या आधी तुम्ही काय काय करून पाहिलं पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला ऑपरेशन टाळता येईल हायटस हरण्याचा त्रास हा हरण्यामुळे नसतो तो हरण्या काय तुमच्या फुप्फुसाला दाबू शकत नाही किंवा तुमचं हृदय दाबून बंद नाही पाडू शकत पण त्रास काय असतो की हायटस हरण्यामुळे पोटातलं ॲसिड अन्न नलिकेत येतं आणि त्या नलिकेला जखमा करायला लागतं ज्याच्यामुळे तुम्हाला छातीत दुखू शकतं किंवा जळजळू शकतं तर हा त्रास कमी करण्याकरता तुम्हाला गोळ्या तर घ्याव्याच लागतील साधारण सहा ते आठ आठवडे आपण पॅन्टोप्रेझॉल किंवा रॅबीप्रेझॉल किंवा ओमेप्रेझॉल अशा गोळ्या घेतो पण त्याच्याशिवाय तुम्ही सिगरेट पित असाल तर ते तुम्हाला बंद केलं पाहिजे वजन कमी केलं पाहिजे तेलकट तिखट तळलेल्या गोष्टी कमी केल्या पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला दारू जर का घेत असाल तर एखादा दुसरा पेग आठवड्यातनं एक दोन वेळा चालेल पण रोज दारू पिल्याने तुमचा त्रास वाढेल जर का तुम्हाला मसाल्याचे पदार्थ खायची सवय असेल तर ते कमी करा कारण त्याच्याने तुमचा त्रास वाढेल हायटस हरण्या वाढणार नाही पण जळजळ छातीत दुखणं ह्या तक्रारी वाढते कॉफीमुळे हायटस हरण्यानी होणाऱ्या जळजळीच्या ज़र तक्रारीत वाढ होते आणि पेन किलर गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा जळजळीत ज़र आणि अन्न नरिकेला जखमा असतील तर त्या त्रासात वाढू शकतो लक्षात घ्या या सर्व गोष्टी तुमचा हरण्या वाढवत नाहीत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की हरण्याचा त्रास हा हरण्यामुळे नसतो तो त्याच्यामुळे होणाऱ्या ॲसिडिटीमुळे असतो त्यामुळे ट्रीटमेंट ही ॲसिडिटीची असते हरण्याची ट्रीटमेंट तेव्हा आपण करतो जेव्हा सर्व प्रकाराने तुमची ॲसिडिटी अजिबात कमी होत नाही आहे तर आता हार्टस हरण्याचं ऑपरेशन करायचं का नाही तुमच्या माहितीकरता हा व्हिडिओ पाहून घ्या हार्टस हरण्याच्या पेशंटने ऑपरेशन कधी करावं औषधाने त्रास कमी होत नसला तर हॅटस हरण्याच्या रुग्णाने जर का ओमेप्रेझॉल सारख्या गोळ्या घेऊन जर का त्याच्या छातीतली जळजळ थांबत नसेल किंवा ते त्या गोळ्या त्याला सोडता येत नसतील वर्षानुवर्ष गोळ्या घ्यायला लागत असतील तर त्या रुग्णाने ऑपरेशनचा विचार करावा तोंडात जर का अन्नाची गरळी येऊन छातीत जात असेल आणि त्यामुळे खोकला होत असेल तर हा प्रकार शक्यतो औषधांनी बरा होत नाही ह्याला ऑपरेशनच करावं लागतं पंच्याण्णव टक्के हर्निया हे स्लायडिंग असतात पाच टक्के पॅराइसोफेजिअल असतात पॅराइसोफेजल हर्नियामध्ये जर का त्रास होत असेल तर शक्यतो ऑपरेशन करून घ्यावं हे बघूया की ऑपरेशन करावं का नाही समजा तुम्ही की बेरियम करता गेला आहे किंवा एंडोस्कोपी करता आहे दुसऱ्याच कुठल्या कारणाकरता आणि तुम्हाला हॅटस हर्निया निघाला आहे लक्षात घ्या हायटस हरण्या असलेल्या पंच्याऐंशी टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही आणि त्रास नसेल तर ऑपरेशन काय करायचं कारण मी तुम्हाला मागच सांगितलं आहे तो हरण्या काही कुठे फुटत नाही तो काही तुमच्या हृदयाला दाबू शकत नाही किंवा तो तुमच्या फुफ्फुसाला दाबून तुमचा श्वास बंद पडणार नाही आहे त्यामुळे हायटस हरण्याला घाबरून जाऊ नका त्याच्यामुळे जो त्रास होणार आहे तो ॲसिडिटीचा होणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या तर जर का हजार लोकांना हायटस हरण्या असेल तर कदाचित पाच किंवा सहा लोकांना त्यापैकी ऑपरेशन हे करणं योग्य असतं आणि ऑपरेशन काय असतं आपण पाहिलेलं डायफ्राममधलं भोक मोठं झाल्यामुळे हा हरनिया झालेला आहे त्यामुळे ते भोक आपण रिपेअर करून परत पूर्वावस्थेत आणतो आणि अन्ननलिकेच्या भोवती जठराचा वरचा भाग शिवला जातो ज्याच्यामुळे अन्नलिका आणि जठर यांच्यामधला जो व्हॉल असतो त्याची ताकद वाढते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो कारण ह्याची ताकद वाढल्यामुळे जठरातलं ॲसिड आता नरिकेत यायचं बंद होतं हॅटस हरण्याचं ऑपरेशन आजकाल लॅप्रोस्कोपीने केलं जातं लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन केल्यामुळे रुग्णांना त्रास कमी होतो आणि त्याचा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रुग्णांमध्ये खूप फायदा होतो मित्रांनो हा हॅटस हारनियावरचा व्हिडिओ तुमच्या माहिती करता आहे कृपया हा व्हिडिओ बघून स्वतःवर कुठलाही उपचार करू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद